तर ठीक आहे आपण आज हे चक्रवाढ व्याजावर काही महत्वाचे असे तुम्हाला कुठे प्रश्न विचारले जातात की लोकसंख्या एवढी होती आ चीकाड़ा, चीकाड़ा, तर मग पूर्वीची काढा नंतरची काढा हे असे उदाहरणं तर सिंपल आहे बघू आपण हे टाईप पहिला त्यातला पहिला प्रकार हा आणि उदाहरण नाही पहिलंच तर एका गावची लोकसंख्या बारा हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने वाढते तर तीन वर्षानंतर ती किती होईल सिंपल आहे कसं लॉजिक आहे बघा की बारा हजार गुणीला अकरा छेद गुणिला अकरा छे दहा अकरा छे दहा हे काय घेतलं मी तर तुम्हाला इथं तीन वर्षानंतर सांगितलं ना, ना। म्हणजे तीन, तीन वेळेस घेतला अकरा छेद अकराशे दहा अकराशे दहा मग अकरा छेद दहा आणलं कुठून सगळं क्लिअर करतो थोडं लक्ष द्या फक्त मग हे एक शून्य हे दोन शून्य आणि तीन शून्य तर मग वरचे तीन शून्य कटले मग आता खाली एक गुणीला एकच राहिला तर सरळ आता अकरा गुणीला अकरा एकशे एकवीस वर्ग होतो पुन्हा अकरानं गुणलं तर मग घन होतो अकराचा अकरा तेराशे एकतीस किती होतो तेराशे एकतीस घन कमीत कमी वीस लोक तर पाठ ठेवा घन आणि तीस लोक वर्ग पाठ ठेवा ते तेवढं तर तुमचं काम व्हायचा तर तेराशे एकतीस गुणीला हे बारा मग बारा एक बाराशे दोन हातच्या ले एक हे उत्तर इथं लिहितो हातचे इथं लिहितो बघा आणि उत्तर इकडे लिहितो ठीक आहे बारा एक बारा सी एक लिहिले हातचा एक आला पुन्हा बारा त्रिक छत्तीस आणि एक हातचा किती येणार सदोतीस शी सात लिहितो हातचे किती आले मग तीन तीन हातचे आहेत मग आता पुन्हा बारा त्रिक छत्तीस हे बारा त्रिक छत्तीस आणि हे तीन मग कितीणार एकोणचाळीस तर एकोणचाळीस ची मी किती लिहू इथं नऊ मग आजचे किती आले तीन मग आता पुन्हा बारा एक बारा तीन पंधरा तर पंधरा हजार नऊशे बहात्तर हा ऑप हे उत्तर राहील ऑप्शन पंधरा हजार नऊशे बहात्तर सी ऑप्शन असं परीक्षेला चूक होऊ देऊ नका कळतंय ठीक आहे बघू आपण तर सी ऑप्शन हे तुमचं करेक्ट आन्सर राहील सी ऑप्शन करेक्ट आहे बर आता याला मी स्पष्टीकरण देणार हे कसं केलं असं तर सांगतो तुम्हाला की हे सरळ व्याज आहे काय एका गावची लोकसंख्या बारा हजार आहे ती दरवर्षी सॉरी कसं सोडायला सांगतो हे चक्रवाढ व्याजावरचं उदाहरण आहे कसं आहे चक्रवाढ व्याजावरचं उदाहरण आहे मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय असतं फॉर्म्युला काय की बाबा वर्ष व्याजाला व्याज ला लागतं ना मग तसं आहे त्या पण इथं उल्लेख कुठे केला नाही तसा हे कळायला पाहिजेत की दर वर्षाला दहा टक्केने वाढणार दर वर्षाला म्हणजेच पुन्हा माग मागचं व्याज आलं ना ते पुन्हा मुदला मध्ये जाणार कळलं या पद्धतीनं मग आपण इथे या ठिकाणी सूत्र काय फॉर्मुला काय की बाबा मुद्दल मुद्दल गुन्हेला एक अधिक दर भागीला शंभर हा फॉर्म्युला असतो आणि त्याच्यावर काळ डोक्यावर म्हणजे घात असतो डोक्यावर कळलं का हा फॉर्म्युला कशाचा आहे बाबा हा फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याजाचा बरं हे फॉर्म्युला जरा काय करायचं आहे की मुद्दल तर मुद्दल होतीच फक्त सूत्रामध्ये जो घोळ आहे हा काय केलं दर कसा असतो दर टक्क्या माग असतो का नाही शेकड्या माग असतो का नाही मग बस मी तेच लिहिला दर जो लिहिला तो मी शंभर मागं लिहिला आणि मग त्याला काय केलं फक्त एक प्लस केला बस इतकं सोपं लक्षात ठेवा लॉजिक कळालं का टक्क्या माग दर आहे त्याला एक प्लस केला आणि ते किती वर्ष आहे एक वर्ष असेल तर एक घात घ्या दोन वर्ष असेल तर दोन घात घ्या तीन वर्ष असेल तर तीन घात घ्या म्हणजे काय जे काळ आहे तुमचा काळ म्हणजेच वर्ष लॉजिक कळालं का तो घात घ्यायचा आणि हे गुन्हायचं कशाला मग आलं याला गुन्हायचं कशाला तर मुदलानं न गुन्हायचं असतं म्हणजे गुन्हिला टाकायचंय मुद्दल मुद्दल कळालं का म्हणजेच या पद्धतीनं तुमचं काय होणार आहे रास येणार आहे काय टोटल येणार आहे ती रास चक्रवाढ व्याजाचं नाही सूत्र ते रासेच आहे आणि पुन्हा यातून जर मुदल वजा केली पुन्हा यातून जर मुदल वजा केली वजा जर मुदल केली म्हणजे रासेमधून मुदल वजा झाली ही रास आहे ना तर या रासेमधून मुदल वजा झाली मग त्यावेळेस तुमचं मिळणार आहे ते व्याज कोणता चक्रवाढ व्याज हा फॉर्म्युला चक्रवाढ व्याजाचा आहे लॉजिक का आपल्याला कितीनं वाढली व्याज नव्हतं काढायचं तर एकूण टोटल काढायची होती एकूण टोटल म्हणजे काय हो रास एकूण टोटल म्हणजे काय रास काढायची होती म्हणजे मुद्दल वजा करायची गरज नाही या ठिकाणी म्हणजेच तुम्हाला एकूण काढायची म्हणजे रासच काढायची होती ही मुद्दल जी आहे ती वजा करायची गरज नाही एवढ्या फॉर्म्युलावर सुट्ट मग आता अकरा छेद दहा कसं आलं अकरा छेद दहा बाबा असं आलं की दहा टक्के इथं आपण दर जर ठेवला आणि एक सोबत जर बेरीज केली तर तोंडी तो काढता येईल एक एक अधिक दर किती आहे दहा आणि छेदाला शंभर शून्य शून्य कटला हे दहा इथं दहा गुणिने दहा दहा एक दहा आणि किती अकरा छेद दहा कळालं का अकरा छेद दहा पुन्हा सांगू पुन्हा सांगू तू आहे बघा इथं एक आहे हा दर किती आहे दहा आहे आणि ह्या शंभर कळालं मग मला सांगा हा शून्य कटला हा शून्य कटला अपूर्णांकाची बेरीज इकडे दहा तर इकडला छेद दहा करा मग दहा छेदाला गुणता अंशाला दहा ना मग दहा एक दहा आणि इकडला येणार अकरा आणि ह्या दोन्ही पैकी एक छेद दहा गोटीट पक्क लक्षात ठेवायचं परीक्षेला शक्यतो दहा टक्के विचारतात परीक्षेला शक्यतो दहा टक्के विचारतात किंवा पाच टक्के विचारतात पंधरा टक्के विचारतात ह्या जराशा किमती तुम्ही सराव जितका केला त्यावर अवलंबून असता सराव जर लक्षात ठेवला

सहा हजार पाचशे पन्नास सी सहा हजार दोनशे पन्नास आणि डी पाच हजार इकडं पाच हजार पाचशे पंचवीस इकडं मोबाईलवर लक्ष राहू द्या बरं का ठीक आहे बघा लक्ष द्या नाही पण लक्ष राहू द्या म्हणा आता काय करायचं आपल्याला की हे आ, किती नंबरचं उदाहरण आहे बघा हो ठीक आहे त्याच टाईपचं हे दोन नंबरचं उदाहरण हो बघा सिंपल आहे काय करणार एका गावची लोकसंख्या एवढी आहे म्हणजेच एवढी लोकसंख्या ती सुरुवातीला मुदल झाली ती दरवर्षी दहा टक्क्यानं काय होते दरवर्षाला म्हणलं दरवर्षाला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला असतो दरवर्षाला वर्षाला दहा टक्क्यानं वाढते तर दोन वर्षानंतर किती होईल साधी गोष्ट आहे दहा टक्के दर म्हणणं की तुम्हाला माहित असतं एक सूत्रामध्ये आणि त्याला दर आपण दहा करतो छेद शंभर शून्य शून्य कटला तर दहा गुणिलने दहा केलं मी अकरा आणि अकरा छेद दहा हे मग असेच मी बोललो तोंडपाठ कळलं का सूत्रातला फॉर्म्युला आणि या हे जे काय मध्ये तुम्हाला सूत्रामध्ये घात असतो डोक्यावर काळ तर मग काळ एक असेल तर एक घ्या दोन असेल दोन घ्या तीन असेल तीन घ्या या ठिकाणी किती आहे बघा ते वर्ष किती आहे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर आहे म्हणजे तो दोन येईल काळ डोक्यावर कळालं का घात म्हणून मग हे छेद दहा गुणीला छेद दहा किती वेळा आलं हे दोन दो दोन वर्षानंतर आय दोन वेळेस आलं गुणीला काय करायचं असतं मुदल मुदल किती आहे पाच हजार आहे काय अडचण हे शून्य हे शून्य कटला हे दोन शून्य कटले अकरा अकरा किती होतं एकशे एकवीस अकरा अकरा किती होतं आणि गुणीला त्याला किती करायचं पन्नास पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा त्यानंतर हातचा आला एक दहा मधला शून्य नेला हातचा एक पाच एक पाच एक सहा इतरला एक शून्य जो राहिला तो देऊन टाका सहा हजार पन्नास पर्याय पर्याय क्रमांक ये हे करेक्ट उत्तर आहे आपल्याला सूत्रामध्ये जर मांडायचं झालं सूत्रामध्ये मांडायचं तरी मांडून तुम्ही सोडू शकता जसं की सूत्र काय आहे की सर टोटल रास काढायची किती होईल तर रास तर चक्रवाढ व्याजाची रास आहे चक्रवाढ व्याजाची जे रास आहे ना त्या राशीचं सूत्र काय आहे बाबा रे तर सूत्र आहे मुद्दल त्यामध्ये कंसामध्ये काय येणार एक अधिक दर बागीला शंभर डोक्यावर घात येतो काळ यातून जर मुदल वजा केली पुन्हा यामधूनच मुदल जर वजा केली तर मग ते व्याज मिळत असतं चक्रवाढ व्याज पण मुदल वजा नाही करायची आपल्याला एकूण टोटल काढायची म्हणून रास काढायची पूर्ण कळालकालवाची काय ते मुदल जे आहे ते किती येणार पाच हजार हे पाच हजार त्याला गुणीला इकडे कोण राहणार हा एक कंसातला अधिक दर किती आहे बाबा दर आहे दहा मग दहा या अंशदाला शंभर घ्या डोक्यावर घात किती लिहिणार काळ हा जे आहे काळ हा किती लिहिणार दोन वर्ष असेल दोन तीन असेल तर तीन मग दोन वर्ष इथं लिहून टाका ठीक आहे शून्य कटला शून्य कटला इथं दहा येतं इकडला दहा अकरा तर मग अंशाला दहा न गुन्हा दहा एक दहा ने किती येणार अकरा छेद दहा आणि त्याचा घात किती आहे होई दोन मग गुणीला इकडे काय राहील पाच हजार लॉजिक कळालं का, का? मग दोन घात आहे तर किती वेळेस लिहून याला ह्याला लिहिता येतं असं आपल्याला किती वेळेस गुणीला दोन वेळेस आलं का त्या स्टेजला हा एवढा पार्ट तुम्हाला जर समजा मी सांगितले त्या पद्धतीने सोडवलं तर तेवढा डोक्याला ताण न्यायची गरज नाही आहे मग हे या स्टेजला दोन दोन शून्य खटले दोन शून्य शून्य खटले तर काही लिहायचं सहा हजार पन्नास आपण आताच कॅल्क्युलेट केलं लॉजिक ला। कळालं नेक्स्ट म्हणजे टाईप दुसरा एक लक्षात ठेवा टाईप असं मी वारंवार वार बोलतो की टाईपनुसार जायचं नाही जर उदाहरण वाचताना बघायचं काय आपल्याला वेगळं खटकतं काय वेगळं आहे हे आपल्याला ते अंगीभूतच व्हायला पाहिजे ते अंगीच बांधवून घ्यायचे कळालं का ठीक आहे तर एका गावची लोकसंख्या दोन हजार चारशे आहे ती दर पाच वर्षांनी पाच टक्के काय खटक का सांगतो तुम्हाला की दर पाच वर्षांनी पाच टक्क्याने वाढते तर दहा वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल होईल एक बात लक्षात ठेवा की पाच टक्के दर झाला किती टक्के आहे तर तुम्हाला पाच टक्के दर असेल तर एकवीस छेद वीस घ्यायचा असत कळालं का दहा टक्के हे किती टक्के असेल तर पाच टक्के दहा टक्के दर असेल तर किती घ्यायचा असतं अकरा छेद दहा घ्यायचा असतं लॉजिक कळलं का हे का घ्यायचं का नाही हे स्पष्टीकरण देतो मी फक्त जर असं वेट करा बघा लक्ष द्या मग इथं एकवीस छेद वीस घेतला समजा आहे आणि याला गुणिले कोण टाकायचे असतात मुदल चोवीसशे मुदल आहेत गुण गुन्हिला मुदल गुणिला हे एकवीस छदवीस पण हे किती वेळा घ्यायचे गुणिला आता हे हे किती वेळा घ्यायचे तर जितके तुमचे हप्ते असतील जितके हप्ते म्हणजे जितके वर्ष असतील तितके हे लक्षात ठेवा तर मग मला सांगा आता यामध्ये हप्ते किती होतील तर दहा वर्षानंतर बोलता ना दहा वर्षानंतर मग दहा वेळेस घेणार काय हप्ते रॉंग होईल तेच तर आहे महत्वाचं काय वेगळं आहे उदाहरणार्थ तेच तर सांगतो मी बघा की दर पाच वर्षांनी हे एवढा दर लाख तो टक्के एवढं व्याज ला लागत अगोदरच्या उदाहरणामध्ये काय होत दर वर्षाला तेवढे टक्के लागत होतं इथं दर पाच वर्षाला म्हणजे एक गठ्ठा तुमचा पाच वर्षाचा झाला एक हप्ता पाच वर्ष झाला त्या पाच वर्षाला इतकं व्याज लागल म्हणजे दहा वर्षामध्ये किती होतील मग या पाच पाच नुसार दोन हप्ते होतील पाच पाच नुसार दोन हप्ते होतील जसं की हा पहिला हप्ता हा पहिला हप्ता पाच वर्षे संपले की इथं तुम्हाला पाच टक्के व्याज लागलं पुन्हा आता हा दुसरा हप्ता इथं पाच वर्ष संपले इता माला इता पाँच, पाँच, तो की तुम्हाला इथं व्याज लागेल मग हे पाच अधिक पाच केला तर टोटल किती वर्ष झाले दहा वर्षे मग दहा वर्षात किती हप्ते झाले दोन म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दोनच वेळेस हे एकवीस वीस घ्यायचे आहेत किती वेळेस घ्यायचे आहेत दोनच वेळेस ही बात लक्षात ठेवा हा टर्निंग पॉइंट आहे म्हणून एकवीस छेद वीस इथं दोन वेळेस घेतो मी आता कॅल्क्युलेट करा याला कॅल्क्युलेट करा म्हणजे काय हो की काटाकाठी करायची सोप्या भाषेत आपल्या तर हे शून्य कटला हे शून्य कटला दोन शून्य कटले मग इथं पण दोन शून्य मी असे काटले तर इथं बे बे चार दोघाचा गुणाकार आणि चार एक चार चार सख चोवीस एकवीस गुणिले एकवीस केलं तर चारशे एकेचाळीस वर्ग असतो एकवीस गुणिला सहा मग मी असे एकवीस गुण्ला एकवीस केलं म्हणजे वर्ग तेवढे पाठ पाहिजे बरं का लक्षात ठेवा मग आता सहा एक सहा आणि साईन चूक चोवीस चे चार ले चोवीस चे चार ले, ले हातचे दोन आले साईन चुक चोवीस आणि हातचे दोन किती होणार सव्वीस दोन हजार सहाशे छेचाळीस दोन हजार सहाशे छेचाळीस पर्याय क्रमांक सी ऑप्शन हे तुमचा करेक्ट आन्सर असणार काय बात आहे ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू तर बघा हा टाईप तिसरा असेल कितवा टाईप हा तिसरा टाईप मी तुमच्या माहितीच तोली येत आहे वारंवार रिपीट करतो टाईप खतम करायचा टाईप नाही तर आपल्याला डोक्याला कळलं पाहिजे की नेमकं काय चेंज आहे त्यानुसार मांडायचं सांगतो ना की एका गावची लोकसंख्या तीन हजार सहाशे तीस आहे ती दर दहा वर्षांनी म्हणजे एक हप्ता किती झाला एक एक गठ्ठा तुमचा कितीचा झाला दहा दहा टक्के व्याज कधी लागणार मग प्रत्येक वर्ष लागणार का नाही जेव्हा दहा वर्ष होतील तेव्हा हे दहा टक्के व्याज लागणार तुम्हाला कळतंय का ठीक आहे वाढते तर वीस वर्षापूर्वी काय वीस वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या मग किती असेल थोडं खटकलं पाहिजे डोक्याला कि अगोदर काय होत हे वीस वर्षानंतर दहा वर्षाच्या नंतर काढायचं होतं म्हणजे हा आजचा पॉइंट आहे तर याच्या नंतर काढायचं होतं याच्या अगोदरच्या उदाहरणात बाबा याच्या नंतर काढायचं होतं या उदाहरणामध्ये आता पूर्वी जायचंय काय जायचे पूर्वी माग जायचे पुढं जायचे का जागीच थांबायचे तुमच्या हातात आहे तर ते तुम्ही ठरवलं पाहिजे या ठिकाणी असं टाइप नाही पाहायचं इथं लॉजिक हे महत्वाचं आहे आपल्यालाच कळलं पाहिजे की नेमकं काय मग पूर्वी जायचं ना तर आपण काय अगोदर क्रिया करत होतो त्याच्या उलटी करायची जी मुदलाला क्रिया करत होतो ना ज्यानं गुणत होतो त्यानं भागायचं आणि ज्यानं भागत होतो त्यानं आता गुणायचं उलट करायचं कळालं का ते कसं करायचं ते सांगतो आता बघा लक्ष द्या कदम कळतंय का शिंदे काय करायचं ते कळतंय ना बघा लक्ष द्या मग या ठिकाणी आपल्याला आता तीन हजार सहाशे तीस आहे ही मुदलला मुदल पहिलीच घ्यायची तीन हजार सहाशे तीस या मुदलाला आपण काय करत होतो गुणत होतो गुणत होतो का नाही हे दहा टक्के जर जर असेल तर काय येतं हो अकराशे दहा मी अगोदरच्या उदाहरण सांगितलं का नाही कसं येतं ते मग तोच अकराच्या दहा घ्यायचा पण पण आता याच्यात चेंज आहे मागच्या पेक्षा हे डोक्याला आपल्या भिन्न पाहिजे मागच्या पेक्षा काय चेंज आहे आता पूर्वी जायचं मग अगोदर आपण अकरानं गुणत होतो तर आता काय करणार अकरानं भागणार आणि दहा हे भागत होतो तर आता ते दहा गुणणार म्हणजे याची आलटी पलटी करणार त्यानं आलटी पलटी केली की आपण त्याला पलटी करायची तेव्हा बरोबरी होती कुस्ती तेव्हा चितपट म्हणतात ना असं हा ठीक आहे बघा हे आलटी पलटी मारली मी अशी ठीक आहे मग आता काय करायचं किती वर्ष काळ आहे ते ठरवा हप्ते ठरवा दहा दर दहा वर्षाचा एक हप्ता तर वीस वर्षात किती हप्ते होतील दोन म्हणून हे किती वेळेस घ्यायचे बात कळाली का इतकं सिंपल आहे इतकं सिंपल आहे हे अकरा वर जातील दहा खाली येतील व्यस्त हा का व्यस्त तर पूर्वी आहेच आहे ना मग एक मिनिट या ठिकाणी हे काय होईल दहा वरी, वरी आणि अकरा खाली म्हणजे काय करायचं खाली वरी वरी खाली करायचं त्याला अल्टीपल्टी तर काय लॉजिकल मग आता अकरा तीन म्हणजे अकरा त्रिक तीन म्हणजे तेहतीस मग अकरा त्रिक तेहतीस उरले किती तीन झाले किती म्हणजे तेहतीस झाले असं म्हणून पुन्हा अकरा त्रिक मग पुन्हा उरले किती मग अकरा शून्य इथपर्यंत काय अडचण नाही आता अकरा एक अकरा त्रिक शून्य तीस वर किती शून्य देऊ मग आता आलं तर किती तीन हजार लॉजिक कळालं का बरोबर आहे का बघा हे करेक्ट ऑप्शन असणारच कळालं का या पद्धतीनं नेक्स्ट उदाहरण घेऊ हे बघा एका गावची आजची लोकसंख्या आजची जी लोकसंख्या आहे ती तेरा हजार दोनशे तीस आहे ती दर दहा वर्षांनी पाच टक्क्यांनी वाढते तर वीस वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती है। सेम त्या टाइपचं हे बघा काय करायचंय तेरा हजार दोनशे तीस घ्या मुदल आता पाच टक्के दर आहे म्हणजे तुम्ही काय करणार याला एकवीस शेत वीस येत असतो याचा त्याला व्यस्त करायचं उलट पलट आलटी पलटी करायची तुम्हाला मी सांगितलं का करायची ते कारण ते पूर्वी काढायची ना हे पूर्वी काढायची ना पूर्वी काढायची म्हणजे आलटी पलटी करा मग इथं वीस वर जाईल आणि छदाला एकवीस येतील गुणीला हे वीस वर जातील आणि छदाला काय येणार एकवीस येईल बस दोनच वर वर्ष घ्यायचं कारण काय घ्यायचं दोन वर्षे तर वीस वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती वीस वर्षापूर्वी तिच्या दहा दर दहा वर्षांनी आहे ना म्हणजे दहाचा एक गट झाला एक हप्ता तर वीस वर्षात दहा दोन हप्ते होतील कळालं का ठीक आहे आता याला कॅल्क्युलेट करा साथ ना भागसा तो साथ त्रीक साथ साथ सात ना भाग बघा सात त्रिक एकवीस सात एक सात उरले किती सहा मग सात आठ ही छप्पन उरले चार दोन सहा सात नऊ त्रेसष्ट आणि सात शून्य शून्य तर सात त्रिक एकवीस सात दोन्ही चौदा उरले चार मग झाले एकोणपन्नास साती साती सात शून्य आता तीन त्रिक हा गुणाकार तीन त्रिक मग नऊ एक नऊ 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 शून्य वर तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा, बारा वर हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य तीन शून्य द्यायचे बारा हजार राहील उत्तर पर्याय क्रमांक डी ऑप्शन करेक्ट आहे कळलं का आता एक महत्वाचं आहे की बाबा एकवीस छेद वीस कसं आलं तर एकवीस छेद वीस कसं आलं मी सांगतो बघा लक्ष द्या की पाच टक्के आहे ना दर पाच टक्के ते कंसामध्ये आपण एक अधिक दर भागीला शंभर करतो वर काळ घेतो का नाही तर ही मधली बेरीज कशी होणार बघा एक दर लिहा पाच आहे दर किती आहे पाच आणि छेदाला किती आहे शंभर पाच एक पाच पाच वीस शंभर पण इकडला छेद जर या एक चा छेद जर समजा वीस आहे तर इकडला छेद वीस करावा लागेल बेरीज करताना तर अंशाला पण वीस न गुणावं लागेल वीस एक वीस आणि एक किती होणार एकवीस छेद वीस मग आपण याला उलट का करणार तर पूर्वी जायचं म्हणून मग वीस वर जाणार एकवीस खाली येणार असं कळलं का ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट उदाहरण ने घेऊ